नमस्कार, मी मानसी, न्यूज अँड कट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा. यवतमाळ जिल्ह्यातील नेरे येथे महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे महिलांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण आधारित गारमेंट क्लस्टर सुरू करण्यात आले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या गारमेंट क्लस्टरचे उद्घाटन करण्यात आले असून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम समृद्ध झाल्या पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं यावेळी मंत्री राठोड यांनी सांगितले. यावेळी क्लस्टरसाठी प्रशिक्षक म्हणून काही मुलींना ऑफर टेलर देण्यात आले. मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचले. हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडुप, अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. हार्बर महामार्गावरील LTT आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचले. पावसाचा रस्ते वाहतूक आणि लोकल सेवेवर देखील मोठा परिणाम झालाय. कुर्ला, अंधेरी, सांताक्रूज मधील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. कल्याण पासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नोकरदार वर्गाने घराबाहेर पडण्याआधी या सर्व परिस्थितीचा आढावा घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. गेल्या काही तासांपासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय. तर मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या 12 तासापासून ठप्प आहे. कर्ली नदीला पूर आल्याने कुडाळमधील पावशी महामार्गावर पाणी आल्याने मुंबई गोवा रस्ते वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. याशिवाय मालपे पेडणे भागात दरड कोसळल्याने या भागातील वाहतुकी वळण्यात आल्याने मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करण्याची कोंडी झाली आहे. आज रायगडात मुसळधार पाऊस कोसळलाय. काही भागात ढगफुटी झाल्यामुळे अनेक नद्या तुडुंब भरून वाहताना दिसतात. किल्ले रायगडावर देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. किल्ले रायगडावरील महादरवाजातून पाण्याचा लोंढा वाहतो. मुख्य दरवाजातून पाण्याचं रौद्र रूप पाहायला मिळतंय. यातच रायगडावर पर्यटनासाठी आलेले शिवभक्त थोडक्यात बचावले. किल्ल्याच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप आलंय, त्यामुळे यावरून खाली उतरणं देखील कठीण झालंय. मुसळधार पावसात गड किल्ल्यांवर चढण्याचं धाडस करू नये असं आवाहन सध्या करण्यात येत आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. मध्यरात्री 1 ते 7 या 6 तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी पाणी साचलंय. लोकल सेवा देखील विस्कळीत झाली आहे. आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्राची सुट्टी जाहीर करण्यात आली. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील सत्राचा निर्णय जाहीर केला जाईल असं महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं. पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील पोर्श कार अपघाताची घटना ताजी असताना शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर बोकोडी परिसरात अज्ञात वाहनाने 2 पोलिसांना उडवलं. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाय. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील सुभाष पालोदे यांचा मुलगा विलास पालोदे याने शेत जमिनीच्या वादावरून दारूच्या नशेत रात्री खून केलाय. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर पारत पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आरोपी ताब्यात घेत मृतदेह जळगाव सपकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टमसाठी पाठवलं. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कर्तव्यावर असताना भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील बॉम्बवाडा येथील नितीन खेडीकर या जवानाला वीरमरण आलं असून ते आसाममधील टेंगा गुवाहाटी इथं कार्यरत होते. पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी इंडियन आर्मी आणि पोलीस विभागानं त्यांना मानवंदना दिली. या वीरपुत्राच्या अंत्यसंस्काराला जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली आहे. गेल्या काही वर्षात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचं प्रमाण वाढतच चाललंय. गुजरातमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ सापुतारा येथे काल मोठी दुर्घटना घडली. सुरतहून येणारी लक्झरी बस सापुतारा घाटाजवळ खोल दरीत कोसळली. या घटनेत 2 मुलांचा मृत्यू झाला. लक्झरी बसमध्ये सुमारे 70 प्रवासी असल्याचा अंदाज आहे. अपघाताची माहिती मिळताच सापुतारा पोलीस व 108 पथक घटनास्थळी दाखल झालंय. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यात काल 3 T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. मात्र या दुसऱ्या T20 सामन्यात पावसानेच बाजी मारली. भारताविरुद्ध दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 6 गडी गमावून 177 धावा केल्या होत्या. मात्र आफ्रिकेचा डाव संपल्यानंतर काही वेळातच पाऊस सुरू झाला. तो संततधार सुरू होता, त्यामुळे पंचांनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा न्यूज अँड कट.